पक्षप्रमुखांचा आदेश म्हणून कामाला लागणार आहोत असं प्रतिपादन महेश कोठे यांनी केलंय. भाजप आणि शिवसेना युतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाचं पालन करून शिवसेना युतीचा धर्म पाळेल असं प्रतिपादन महेश कोठे यांनी यावेळी केलं. यावेळी महेश कोठे यांच्या घरी भाजप लोकसभेच्या निवडणुकीसाठीचे इच्छुक उमेदवार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी अचानकपणे भेट दिल्यानं चर्चेला अधिकच उधाण आलं होतं. दरम्यान यासंबंधी पत्रकारांनी त्यांना विचारलं असता आपण पक्षप्रमुखांचा आदेश मानून काम करू असं आश्वासन दिलं असल्याचं पत्रकारांशी बोलताना सांगितलं. रोज लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. सोलापूरच्या जागेचं मतदान जे आहे ते 18 तारखेला होणार आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मला वाटतं 8-10 दिवसाच्या अंतरावर तिकीटंसुद्धा फायनल होतील आणि फॉर्म भरायचंसुद्धा आपलं दुसऱ्या टप्प्यात असल्यामुळे लवकरच फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. वरच्या लेवलला आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अमित शहा यांची बैठक होऊन पूर्ण आम्ही देशामध्ये युती करण्याचं त्या ठिकाणी जाहीर झालं. त्यामुळं युतीचा धर्म पाळण्याच्या दृष्टिकोनातून जे आम्हाला वरून इन्स्ट्रक्शन येतील त्याप्रमाणे आम्ही व आमचे सर्व कार्यकर्ते त्या पद्धतीने कामाला लागू. येणाऱ्या काही दिवसातच उमेदवारांची अंतिम यादी प्रदर्शित झाल्यानंतर मात्र प्रचाराचा धुराळा उडणार हे मात्र निश्चित.